नमस्कार मंडळी, मी क्रांती रेडकर वानखेडे तुमच्या सगळ्यांचं ह्या शब्द सुरांच्या मंचावर स्वागत करते, ज्याचं नाव आहे मैफिल। शिंदे घराण्याच्या आवाजातील ताकद ही आपण सगळ्यांनी अनुभवली आहे। आभाळाला भिडणारा असा त्यांचा आवाज, त्यांनी लावलेला पहिला सूर आपल्या सगळ्यांच्याच अंगावर काटा आणतो। त्यांच्या खड्या आवाजातून त्यांनी देवाकडे केलेलं आर्जव सुद्धा गोड वाटतं। ऐकूयात प्रल्हाद शिंदे यांच्या खड्या आवाजातील एका भक्ताचं गोड आर्जव, आता तरी देवा मला पावशील का। आणि हे गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहेत स्वतः मिलिंद शिंदे। आता तरी देवा मला पावशील का, सुख याला म्हणत्या ते दावशील का। आता तरी देवा मला पावशील का, सुख याला म्हणत्या ते दावशील का। आता तरी देवा मला पावशील का, साठी मदतीला धावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते धावशील का। घेती त्यांना आळा घालशील का, सुख ज्याला म्हणत्या ते दावशील का। आमचं करण्याला सांगशील का, सुख ज्याला म्हणत्या ते दावशील का। आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते दावशील का। आत्ता तरी देवा मला पावशील का, मला असं वाटतं की ही एक आर्जव आहेच एका भक्ताची। पण मला असं वाटतं प्रत्येक कडव्यामध्ये जे सामाजिक प्रॉब्लेम्स मांडले गेले आहेत ह्या गाण्यात, हे खरंच खूप काळाला धरून अनुसरून लिहिलेलं गाणं आहे। इनफॅक्ट त्या काळात आणि आजही ते लागू पडतं आणि ते नेहमीच लागू पडेल असं मला वाटतं। तर काळाच्या एवढा पुढचा विचार करणारी ही सगळी मंडळी, काय सांगाल ह्या गाण्याविषयी? हे गाणं HMV झालं त्यावेळेला, आणि त्यावेळेला मी लहानच असेल ना त्यावेळेला, तर मला काही गाण्याचं एवढं काही कळत नव्हतं। पण त्याचा अर्थ जो आहे फार, म्हणजे जनरल आता जे चाललेलं आहे ह्या जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, तर ते संपूर्ण त्यांच्यामध्ये चित्रण केलेलं आहे। जसं ते निवडून दिलेले लोक, दिले निवडून जरी आमूचे गडी,
जनता पाठीशी त्यांच्या आहे खडी, भलं आमचं करण्याला सांगशील का, सुख ज्याला म्हणतात ते दावशील का. खरं आहे. आणि मला असं वाटतं की त्याची जी चाल आहे ती लहान मुलंही गुणगुणू शकेल आणि गाऊ शकेल खेळता खेळता, अशा प्रकारची चाल लावलेली आहे. हे खरंच खूप विलक्षण असं गाणं आहे आणि तुम्ही इतकं सुंदर ते सादर केलं, आम्हाला खूप मजा आली. अभी दादा काय सांगशील? मला वाटतं कंपोजिशनची जी स्टाईल आहे ना, आपल्याला एखादा विचार मांडण्यासाठी, एखादं दुःख मांडण्यासाठी, एखादी संवेदना मांडण्यासाठी एक ना खूप सिम्प्लिसिटी या गाण्यात ठेवली आहे त्यांनी. आणि या गाण्याची चाल अशी खूप अर्थ पण करता आली असती, पण त्याला थोडासा सरकॅझम आहे की ते गाणं एका बालगीतासारखं वाटतं, पण त्याचा अर्थ आहे ना तो खूप आपल्या आतपर्यंत सहज आपल्या नकळत पोचतो. म्हणजे शालजोडीतलं आहे खरं तर की समाजामध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याचं, आणि त्याच्यातला जो इनोसन्स आहे ना गाण्यामधला, पावशील का मध्ये एक मिण घेतली ना, सुख ज्याला म्हणतात ते दावशील का, देवाला तो एक लहान मुलासारखा विचारतोय, जो लाच घेतोय त्याला शिक्षा देशील का, तू हे करशील का, सुख ज्याला म्हणशील ते तो एक लहान मुलाचा सारखं आहे, पण त्याच्या मागचा जो थॉट आहे ना तो खूप मोठ्या माणसांचा, आणि ते त्या प्रकारे गाणं एक्झिक्यूट केलं आहे. मला वाटतं की कंपोजिशन आणि अरेंजमेंट हे एका बाजूला जातं, पण शब्द जे आहेत त्याचा अर्थ फार डीपली आपल्या मनापर्यंत पोहोचतो ह्या गाण्यामध्ये. खरंच आहे. शिंदेशाही मधली अशी अनेक गाणी आपण इथे ऐकणार आहोत. मिलिंदादा आता आपण वळणार आहोत ह्या महफिलच्या एका अशा खेळाकडे जो खूप मजेशीर आहे, आणि इथे आमचे जे पण सेलिब्रिटी गेस्ट येतात, म्युझिकल गेस्ट येतात, त्यांना हा खेळ खूप आवडतो, कारण की ह्यात तुमच्या वेगवेगळ्या छटा आम्हाला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर ऑडियन्सलाही ह्याच्यात खूप मजा येते. सो आपण खेळूया फिरकी. नक्की. मी तुम्हाला समजवते काय होणार आहे. ही आमच्या महफिलची फिरकी आहे. बर. ही गोल फिरते कधी मी स्टार्ट म्हटल्यावर, बरोबर, आणि मग तुम्हाला स्टॉप म्हणायचंय, आणि ह्याच्या मागे असणार वेगवेगळे गीत प्रकार. ठीक आहे. तर मग जो पण गीत प्रकार येईल तुम्हाला त्या पद्धतीचं, त्या धाटणीचं गीत गायचंय. नक्की. ठीक आहे. खेळूया. खेळूया. ओके स्टार्ट. स्टॉप. कव्वाली. ले लिया दिल मेरा बात ही बात में, ले लिया दिल मेरा बात ही बात में, एक हसीना ने पहली मुलाकात में, एक हसीना ने पहली मुलाकात में, ले लिया दिल मेरा बात ही बात में, ले लिया दिल मेरा बात ही बात में, एक हसीना ने पहली मुलाकात में, एक हसीना ने पहली मुलाकात में, एक हसीना ने पहली मुलाकात में. वाह 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 वाह, क्या बात है. थैंक यू. मज्जा. बघूया पुढचा गीत प्रकार कोणता येतोय. स्टार्ट. स्टॉप. लोकगीत. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं, शेजारची ही काळी महिना लागली डोलायला, जवा लागली डोलायला, जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला, जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. वा वा क्या बात है. महफिलीत एक वेगळाच रंग चढत चाललेला आहे तुमच्या गाण्यांनी. बघूया पुढचा गीत प्रकार कोणता येतोय. स्टार्ट. स्टॉप. भीमगीत. सुज्ञानाचा निर्मळ झारा, माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का, माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का.
पुन्हा पापणारा धनराशीला पाहून कधी कर्तव्य ना चुकणारा वादळात नी समाज नौका वादळात नी समाज नौका किनारी लावील का अरे कुणी किनारी लावील का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का एक वेगळाच जोश म्हणजे आज ह्या गाण्याने आमच्या मैफिलीला चार चांद लावून टाकले तुम्ही बघूया पुढचा गीत प्रकार कोणता येतोय स्टार स्टॉप भक्ती गीत पंढरीच्या पाहशी विसावा घ्या थोडा पंढरीच्या पाहशी विसावा घ्या थोडा पहा मंगळ वेढा दामाजींचा पहा मंगळ वेढा दामाजींचा पंढरीच्या पाशी विसावा घ्या थोडा पंढरीच्या पाशी विसावा घ्या थोडा पहा मंगळ वेढा दामाजींचा पहा मंगळ वेढा दामाजींचा धन्य रुखमा बाई तुझ ते माहेर धन्य रुखमा बाई तुझ ते माहेर दिसे शोभुनिया गावाचे बाहेर दिसे शोभुनिया गावाचे बाहेर अस्पृशांचा अस्पृशांचा तो भव्य राजवाडा पहा मंगळ वेढा दामाजींचा पहा मंगळ वेढा दामाजींचा वा 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 थँक्स कमाल कमाल सुंदर झालं गाणं सुंदर आणि खूप मनापासून गायलात तुम्ही काय कारण आहे ह्या मागचं कारण या गाण्यामध्ये माझ्या वडिलांनी माझ्या आईचं नाव घेतलेलं आहे अच्छा काय नाव आहे ते आईचं नाव रुक्मिणी अच्छा हो आणि हे माझ्या आईला भेट म्हणून या मुलाकडून हे गाणं तिने नक्की ऐकावं नक्की नक्कीच ते ऐकतील आणि धन्य होतील कारण की एवढा सुंदर असा ट्रिब्यूट ज्याला आपण म्हणू शकतो तो तुम्ही तुमच्या आईला इथे व्हायला आहे आता आणि मला असं वाटतं की जी भक्ती आहे ना जो भक्तिभाव आहे तो शिंदे घराण्यात असा कुटून भरलेला आहे त्यामुळे त्याला लावलेल्या चाली ते शब्द आणि ती ते गाण्याची एक ढब किंवा पद्धत हे सगळं इतकं जुळून येतं ना कुठलंही गाणं तुम्ही सादर करत असताना की ते कमालीचं असतं आणि ते आमच्या हृदयापर्यंत पोचतं खरंच थँक्यू सो मच फॉर दॅट ओके मॅडम चला तर मग बघूया आपला पुढचा गीत प्रकार कोणता आहे स्टार्ट स्टॉप गवळण बाबा रुतला पायी काटा या आडवाटा रुतला पायी काटा या आडवाटा तो नंदाचा काटा होता जोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला कसा गोड बोल
बोलो मी तू काटा काढला गो बाई 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 तुला पाई काटा याडवाटा रुतला पाई काटा आशिरे कशी ही तुझी जादूगिरी तुझा स्पर्श होता रे मी झाले बावरी मधुर मुरली चारे तू स्वर छेडिला मधुर मुरली चारे तू स्वर छेडिला कसा गोड बोलू मी तू काटा काढला गो बाई 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 रुतला पाई काटा याडवाटा तो नंदाचा काटा होता जोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला कसा गोड बोलू मी तू काटा काढला गो बाई 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 रुतला पाई काटा रुतला पाई वा 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 या बात है फारच सुंदर झालं गाणं या गाण्याची काही आठवण हे गाणं तसं पाहिलं तर ओरिजिनल म्हणजे जे गाणं बनवलेलं ज्या कवीने बनवलं असेल तर त्याची चाल अशी होती रुतला पाई काटा याडवाटा तो नंदाचा कारटा होता जोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला कसा गोड बोलू मी तू काटा काढला बाई 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 रुतला पाई काटा याडवाटा वा 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 पिक्चरची चाल होती ती अच्छा आणि मग ही मग मधुकर पाटकांनी अशी चाल लावली त्यांनी ओके 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 पण म्हणजे एकाच शब्दाच्या ह्या दोन चाली आहेत खरं तर वा आमच्या ह्या मैफिलीमध्ये खरं तर एक राऊंड असायचा असा चाल ढकल म्हणजे एकाच गाण्याला आम्ही वेगळ्या चालीत म्हणायचो आणि तो आज राऊंड न करता आम्हाला ह्याचं हे प्रात्यक्षिक बघायला मिळालं त्यासाठी खरंच थँक्यू शिंदे घराण्याची गाणी कुठेही वाजत असली की आपली पावलं ही आपोआप थिरकायला लागतात हात ताल धरू लागतात आणि आपण ते गाणं गुणगुणायला लागतो आपल्या माणसांचं जाऊ दे हो शिंदे घराण्याचं गाणं वाजायला लागलं की साक्षात गणपती सुद्धा नाचत यायला लागतो ऐकूयात पार्वतीच्या बाळा आणि हे गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येतोय चेतन लोखंडे पार्वतीच्या बाळा पायात बाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ताशाचा आवाज ताशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला गणपती माझा
प्रल्हादजींनी खूप सारी करिअर घडवली, खूप साऱ्या लोकांची, अनेक कलाकार त्यांच्या हातून घडले गेले, म्हणजे रोशन सातारकर असू द्या किंवा सुषमा देवी असू द्या, ह्या सगळ्यांचं काम, ह्यांची कला लोकांसमोर आणण्याचं काम प्रल्हादजींनी केलं. तर त्यांना हिऱ्याची पारख कशी असायची, म्हणजे त्यांना कसं कळायचं की हां इसमें कुछ बात है, इसका कुछ हो सकता है. जशी सुषमा देवी आहे, रोशन सातारकरीण आहे, सुरेखा पुणेकर. अच्छा, ओके. ती देखील लहानच होती, काय एवढी हे नव्हती. तर माझे वडील त्यावेळेला गायची गाणं, कारभारी होऊ द्या दमानं, हे गाणं मुळात माझ्या वडिलांनी घडवलेलं गाणं आहे. अच्छा, ही लावणी जी आहे, ही लावणी जी गाते ना सुरेखा पुणेकर, तर हे गाण्याचा शिल्पकार जर असेल तर प्रल्हाद शिंदे. क्या बात है. अच्छा, आणि त्यांना मी स्वतः पब्लिक मध्ये गाताना गा ऐकलंय ना त्यावेळेला लहानपणी, ते गायची गाणं. अच्छा, हे गाणं, मग ते गाणं उचललं सुरेखाताईंनी आणि आज त्या गाण्याने त्या सुपरस्टार झालेल्या आहेत. सो असे अनेक कलाकार, अशा अनेक अदाकारा आपल्याला प्रल्हादजींच्या गाण्यामधनं झालेल्या दिसतात. सर, मग आता तुम्ही इथे आहात आणि तुमचा आवाज खूप प्रल्हादजींकडे जाणारा आहे, तर कारभारीच्या दोन ओळी झाल्या नाहीत तर मग आम्हाला चैन पडायचं नाही. कारभारी दमान होऊ द्या दमान, कारभारी होऊ द्या दमान, होऊ द्या दमान, अंग भिजलं घामान, होऊ द्या दमान, अंग भिजलं घामान, कारभारी होऊ द्या दमान. वा 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 वा. थँक्स. एखादा गायक किंवा संगीतकार असतो त्याचा एक पिंड ठरलेला असतो, पण शिंदे घराण्याची खासियत ही की भक्तिगीत, पोवाडा, भजन, भीमगीत, कव्वाली या सगळ्यांमध्ये आहे. ह्या प्रत्येक संगीत प्रकारामधून ते आपल्यापर्यंत तेवढ्याच ताकदीनं पोचतात. ऐकूयात प्रल्हाद शिंदे ह्यांचं एक भजन, गेला हरी कुण्या गावा, आणि हे भजन आपल्यासमोर सादर करण्यासाठी येतोय मधुर शिंदे. गेला हरी कुण्या गावा, नाला नाही कसा ठावा, घुमे ना गोकुळात पावा, गौडतो डोळा डोळा बाई डावा, गौडतो डोळा डोळा बाई डावा, गौडतो डोळा डोळा बाई डावा, गौडतो डोळा डोळा बाई डावा. रमती कुंजवनी बाला असावा तिथे नंदलाला, कुणी जावा ना मुकुंदाला, जीव हा वेडा पिसा झाला, हरीचा शोध कुणी लावा, गौडतो डोळा डोळा बाई डावा,
मर्यादा कवी नमिंगा नका पण लपवू श्रीरंगा माझा श्याम मला दावा गौडतो डोळा डोळा बाई दावा गौडतो डोळा डोळा बाई दावा नाला नाही कसा ठावा घुमे ना गोकुळात पावा गौडतो डोळा डोळा बाई दावा गौडतो डोळा डोळा बाई दावा पाऊली चालती पंढरीची वाट पाऊली चालती पंढरीची वाट सुखी संसाराची तोडूनी या गाठ सुखी संसाराची तोडूनी या गाठ पाऊली चालती पंढरीची वाट पाऊली चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट संसाराची तोडूनी या गाठ सुखी संसाराची तोडूनी या गाठ आता इकडे कोल्हापूरची अंबाबाई प्रसन्न होणार आहे तिच्या मायेचा सागर इकडे वाहणार आहे अंबाबाईचा जागर आता इकडे होणार आहे ऐकूयात करूया उदो उदो अंबाबाईचा आणि हे गाणं आपल्या समोर सादर करण्यासाठी येतोय अभिजीत कोसंबी घेऊया लाभ दर्शनाचा उदो उदो करूया उदो 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 अंबाबाईचा करूया उदो 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 अंबाबाईचा
डोळ्यांनी पाही दंड दुष्टांना देई अनेक रूपे तीही घेई भक्ताच्या पायी अश्विनी प्रथम दिनी बसते सिंहासनी होतो जय घोष माऊलीचा उदो उदो करूया उदो 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 अंबाबाईचा हे कोल्हापूर नवरात्रीला फार करती देवीचा तो उत्सव खरोखर सोहळा मनोहर रम्य तो खरोखर सुटे मधुगंध चंदनाचा उदो उदो करूया उदो 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 अंबाबाईचा करूया उदो 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 अंबाबाईचा मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा घेऊया लाभ दर्शनाचा उदो उदो करूया उदो 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 अंबाबाईचा करूया उदो 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 अंबाबाईचा करूया उदो 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 अंबाबाईचा करूया उदो 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 अंबाबाईचा. मिलिंदजी तुम्ही इथे बसलेला आहात आणि पोपट या गाण्याचा विषय झाला नाही तर कसं चालेल? बाप बरं, मला जाणून घ्यायचं आहे की पोपट हे गाणं जन्माला कसं आलं, त्याची जन्मकथा काय आहे आणि त्यानंतरचं फेम जे पॉप्युलॅरिटी तुम्ही बघितली आहे उपभोगली आहे त्याच्याबद्दलही मला जाणून घ्यायचं. बरं बरं, हे गाणं हां पोपट मुळात त्यावेळेला आमचे सामने व्हायचे. बरं, लेडीज बरोबर जेंट्स, लेडीज बरोबर जेंट्स असं. आणि माझ्यासोबत या गीताचे शिल्पकार मानवेलजी गायकवाड, बरं, ते माझ्यासोबत मला हार्मोनियमला साथ द्यायचे. ओके. तर ते त्या सामन्यामध्ये होते आणि मी त्यांना कल्पना सांगितली ह्या गाण्याची. एक गाणं मी ऐकलेलं गोविंदरावजी म्हशीलकर यांनी गायलेलं, तुझ्याजवळची पेरूची फोड लाल लाल पाहुनी ग पोपट माझा मिठू मिठू करतोय येड्यावाणी, हे त्यांनी त्यावेळेला गायलेलं गोविंदरावजी म्हशीलकरांनी. आणि मी त्याला कल्पना सांगितली मानवेलला, म्हटलं मला असं गाणं पाहिजे आणि चाल माझ्याकडे आहे ती तशी घे. म्हणे ठीक आहे. मग त्यावेळेला माझे भाऊ विठ्ठलजी शिंदे पार्श्वसंगीत आम्हाला त्यांनी दिलेलं आहे, प्रत्येक वेळेला देत गेले. तर त्यांची एक चाल होती ती, ढोल ताशा बेंडबाजा वाजे सुसंग हाती आणि घोडे राव लय झाले दंग, हा खेळ सारा सानवर बापू ससा लागलं ठिगाळ गाढाव खेचायला, कोले भाऊच्या लग्नात लागली कुंभडी नाचायला, कोले भाऊच्या लग्नात लागली कुंभडी नाचायला. हे गाणं होतं आणि ती चाल मग मानवेल गायकवाडांना सांगितल्यावर त्यांनी ते गाणं बनवलं. माझ्या जोडीला ती जी गायिका होती रंजना शिंदे, वयाने ती मोठी होती ना माझ्यापेक्षा भरपूर, म्हणजे माझ्या वडिलांच्या सोबत सामने करायची. मग माझ्यासोबत असल्यावर मग गाणं लिहिलं त्यांनी, आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं, शेजारची ही काळी मैना काळीच्या ऐवजी शेजारची ही म्हातारी मैना लागली डोलायला जवा लागली डोलायला, जवान विन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, जवान विन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. कारण की तुम्ही नवीन होता आणि त्या ओके ओके हा म्हातारी होती. ओके ओके, अशी असं गाणं बांधलं आणि मी प्रत्येक स्टेजला गायचो, मग बिंदास गायचो. मग हे गाणं ज्या वेळेला रेकॉर्डिंग करायचं तर पाच गाणी आनंद भाऊ गायचं आणि पाच गाणी मी गायचो. मग विठ्ठलदादाने आम्हाला बोलवून ते सगळी गाण्याची स्क्रिप्ट बनवली, माझी पाच गाणी भाऊची पाच गाणी. मग त्या पाच गाण्यामध्ये
हे गाणं मग आनंद भाऊला आलं, म्हटलं गाऊ द्या, काहीही प्रॉब्लेम नाही. आमच्या दोघांमध्ये कधी तीळ मात्र असा फरक कधीच झालेला नाही. मग त्याच्यामध्ये कसं काय करणार? बरोबर, कधीच नाही. बरोबर. अच्छा, त्या गाण्याचा जन्म असा झाला आणि शिल्पकार मानवेल गायकवाड, लक्षात ठेवा. आता तुमच्याकडून ही अख्खी गोष्ट, म्हणजे खरंच अनेक जणांना, मला सोडा, अनेक जणांना माहिती नव्हती की ह्या गाण्याची निर्मिती कशी झाली आणि ती आता आम्हाला तुमच्या तोंडून कळते आहे. पण मला सांगा, ह्या गाण्यानंतर काय घडलं? कारण की खरा धुमाकूळ जो होतो, ह्या गाणं रिलीज झालं आणि मग एक असं लग्न नाही किंवा हळदी समारंभ नाही किंवा वरात नाही जिथे हे गाणं वाजलं नाही, आणि ज्याच्या त्याच्या तोंडावर. म्हणजे मला आठवतं मी लहानपणी नाचले जेव्हा मला उभं पण राहता येत नव्हतं. सो प्लीज मला सांगा की त्याच्यानंतरचं जे सक्सेस तुम्ही बघितलं, त्याची काही झलक सांगा ना, म्हणजे त्याचा काय अनुभव. त्यानंतर आम्ही या गीताच्या नंतर, की जसं लॉटरी म्हणतात ना, तशी आम्ही चार आणीची लॉटरी लावली, ती लाखाची झाली. तो प्रकार आहे यामध्ये. खरंच आहे की आम्ही सहज गायला गेलो आणि त्याचं यश आम्हाला दोघा भावांना इतकं मिळालं की आम्ही भरपूर शो केले, थिएटर शो केले, आम्हाला कॉन्ट्रॅक्टरांनी आम्हाला बुक केलं. म्हणजे ज्या वेळेला आमच्याकडे काहीही नव्हतं, कारण आमचे वडील हरफन मौलासारखे पहिल्यापासून वागत गेले, म्हणजे कधीच नाही. मग त्यानंतर जी मी आणि भाऊनी जी ग्रीप पकडली, ती भरपूर ग्रीप पकडली, पुढे पुढे जात गेलो. म्हणजे ज्या वेळेला गाजलं, भरपूर गाजलं माझा नवीन पोपट हा, तर त्यावेळेला आम्हाला जुहूमध्ये मोठं त्यांनी इव्हेंट ठेवला, त्यांनी मोठा लाट. त्यावेळेला लक्ष्मीकांत बेरडे यांना बोलवलेलं, म्हणजे भरपूर शांतारामजी नांदगावकर कंपनीवाले, व्हिनस कंपनीवाले. त्यावेळेला आम्हाला दोघा भावांना प्लॅटिनम डिक्स, अच्छा हा, माझे वडील पण होते त्यावेळेला, त्यांना पण मिळालं, आम्हाला पण मिळालं दोघा भावांना. आणि दोन आम्हाला गाड्या पण दिल्या, अच्छा, हो, बाईक दोघांना. अच्छा, हो हो, अच्छा अच्छा अच्छा. खरंच आहे, पोपट ह्या गाण्याने तुम्हा दोघांना कलाकार म्हणून तर भरपूर दिलं, पण आम्हा सगळ्यांना रसिकांनाही भरभरून दिलं. कारण की एक असं गाणं जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत, अगदी म्हाताऱ्यांपर्यंत मंडळी नाचलेली आहेत त्या गाण्यावर. पण मला असं जाणून घ्यायचं आहे की प्रल्हादजी हरफन मौला स्वभावाचे होतेच, पण मग ते जेव्हा प्रयोगांसाठी दौऱ्यांवर जायचे, तेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांना मिस करायचात का? म्हणजे ते घरी नसायचे, फिरतीवर असायचे, असं व्हायचं का बऱ्याच वेळेला? हो, नक्की नक्की तसंच व्हायचं. ते घरी असले की एक दोन महिने, बाहेर असले की वर्ष दोन वर्ष बाहेर. अच्छा, हो असं. आणि तेव्हा तर काही फोन नाही किंवा व्हिडिओ कॉलिंग नाही? नाही ना, काही नाही. म्हणजे फार, म्हणजे त्यावेळेला घरच्यांना खूप ट्रबल झाला त्यावेळेला, म्हणजे आमच्या शिक्षणाला देखील झाला, भाऊच्या पण झाला असेल ना, म्हणजे सर्वांना झाला आम्हाला. अच्छा, कुटुंबाला. म्हणजे वडील, म्हणजे कसं की कुणी आलं त्यांना मदत करणं वडिलांची पहिल्यापासून सवय. कुणी आलं त्यालाही मदत, बाबा हे घेऊन जा, माझ्या घरात काय काय नसेना पण तू घेऊनच जा, हातच राखून वगैरे काय नाही, देऊन टाक, कधीच नाही. अच्छा, असं त्यांचा स्वभाव पहिल्यापासून. अच्छा, मग त्यामुळे म्हणजे आता आम्ही कधी चुलत्याकडे, कधी मामाकडे, कधी आजीकडे, म्हणजे असं शिक्षण आमच्या तिघा भावांचं झालं. म्हणजे ही खरी सत्य परिस्थिती आहे. खरंय, खरंय. हा, त्यातून आम्ही उभारून जे आलो ते म्हणजे आमच्या मेहनतीने आलो. म्हणजे कसं, आम्हाला तिथपर्यंत नेलं वडिलांनीच नेलं, जे व्हिनसमध्ये नेलं आणि HMV कंपनी, त्यावेळेच पहिलं HMV, जी HMV कंपनी होती, त्यामध्ये आम्ही दोघा भावांना पहिला चान्स वडिलांनी आम्हाला दिला. केला गणपती, झाला मारुती, याच्यामध्ये चार गाणी वडिलांनी गायली, दोन मी गायली आणि दोन भाऊनी गायली. मग दुसरं कॅसेट जे झालं ते पोपटाचं झालं. अच्छा, अच्छा अच्छा अच्छा, ते व्हिनसमध्ये झालं. अच्छा अच्छा, असं आहे. तर तुमच्या भविष्य काळाची तरतूद त्यांनी पूर्णपणे केली, पण तुम्ही लहान असताना तुम्ही त्यांना निश्चितच खूप मिस केलं. भरपूर भरपूर. शिंदेशाहीचा हा भाग इथेच संपलेला आहे. आता मी मिलिंदजींना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं. मिलिंदजी, खरंच ह्या रंगमंचावर अनेक प्रकारच्या फिरक्या झालेल्या आहेत, पण आजची फिरकी मी खरंच मनापासून एन्जॉय केली, आम्ही सगळ्यांनीच केली. आणि हे जे सगळे आमचे हा जो वाद्यवृंद आहेत, त्यांनाही तुम्हाला साथ देताना खूपच मजा आली. थँक्यू आमच्या शोचा एक भाग बनल्याबद्दल आणि ह्या शोला चार चांद लावल्याबद्दल. आज या मैफिल
च्या याच्यामध्ये आपण सर्वांनी भाग घेतला, माझ्या वाद्यवृंदांनी, तुम्ही प्रेक्षकांनी, आणि तमाम जनतेचा प्रतिसाद मिळणार, नक्कीच मिळणार. कारण प्रल्हाद शिंदे असं व्यक्तिमत्व आहे की ते ऐकल्याशिवाय बघितल्याशिवाय पुढे जाणारच नाही. हां, आणि मलाही आवडलेलं आहे, तुम्हालाही आवडला असेल, सर्वांना आवडला आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार मानून या ठिकाणी मी आपली रजा घेतो आहे. शिवाय शर्मा, थँक्यू. शब्द सुरांची ही मैफिल अशीच रंगत जाणार आहे, त्यामुळे पुढच्या आठवड्यात सुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम मैफिल स्पेशल पार्टनर पॅराशूट चेसमॅन.